जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान परिसरात पांढऱ्या रंगाची संशयित अल्टो कार आढळून आली आहे. ही कार नवी मुंबई पासिंगची असून तिचे रजिस्ट्रेशन सिंधुदुर्ग इथलं आहे. गुगलवर रावळे नामक व्यक्तीच्या नावे कार असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ही कार गेले 10 दिवस कार्डन परिसरात उभी आहे. गेले 10-15 दिवस ही कार येथे उभी असून याबाबत पोलिसांना माहिती दिली होती, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. नगरपालिका हद्दीत असलेली ही कार नेमकी कोणाची कशासाठी पार्क करून ठेवली आहे, या कारचा मालक तरी कोण, या कारचा वापर बेकायदेशीर कामासाठी झाला नसेल ना, याची नगरपालिका व पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर यांनी केली. नाही, 2-4 दिवस झाले आता, तर आम्हाला काय ते बोलून गेले नाही. आमच्या काय संपर्क चालला, 15 दिवस होऊन गेले, 15 दिवस गाडी उभे, संपर्क वगैरे आम्हाला काय सांगून गेला, परस्पर लावून गेला, कळवलं त्यांना नगरपालिका, 4-5 दिवस झाले आम्ही कळवलेलं, आणि मध्ये सुट्टी आली, त्यामुळे काय ते कोण आले नाही. सावंतवाडीमध्ये या गार्डनमध्ये एक 10 ते 12 दिवस ही अल्टो म्हणून अल्टो कार ही इथे उभी आहे. त्या कोणत्या प्रकरणामध्ये आहे उभी आहे, किंवा सावंतवाडीमध्ये ही गाडी उभी आहे ती काही कोणत्या तरी क्राईम असेल, ज्या प्रकारे सांबोलीमध्ये साखर याच्यामध्ये असे एक मृतदेह करून ठेवून ती गाडी उभी केली होती, त्या अशा पद्धतीत ही गाडी उभी केली आहे का, ह्यासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशनवरती सुद्धा आमच्या मित्रांनी तिथे जाऊन त्यांना संपर्क साधला, तरीसुद्धा सावंतवाडीतल्या कोणत्याही पोलीस स्टेशनने इथे येऊन ते या गाडीची साचपूच केली नाही. त्यामुळे इथे येऊन आम्ही ज्यावेळी पाहणी केली आणि या इथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं, त्यावेळी त्याने एवढं सांगितलं की ही गाडी जवळजवळ 15 ते 20 दिवस उभी आहे आणि इथे कोणीही मालक या गाडीकडे येत नाही, त्यामुळे तुम्ही जाऊन याच्यावरती हे करा. त्यामुळे आम्ही इथे येऊन संपूर्ण आम्ही मित्रामध्ये चर्चा केली आणि सिंधुदुर्गविषयी संपर्क साधून या गाडीचा हे करण्यासाठी त्याच्यावर कारवाई करावी, पोलिसांनी ही गाडी आपल्या ताब्यात घ्यावी, यासाठी आम्ही इथे आवाहन करत आहोत.